सोलापूर शहर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ आणि बाबूरावांना चाकोते फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू गणेश भक्तांना गणेश मूर्ती भेट देण्यात आल्या. सोलापूर शहर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि कैलासवासी बाबूरावांना चाकोते फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील गरजू गणेश भक्तांना गणेश मूर्ती भेट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरसिंग मेंगजी हे होते. यावेळी कैलासवासी बाबूरावांना चाकोते फाउंडेशनचे ट्रस्टी विश्वराज चाकोते, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, संजय शिंदे, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष द्वारका प्रसाद तावणिया, मंडळाचे उपाध्यक्ष शिवानंद सावळगी, गणपती महामंडळाचे ट्रस्टी गणेश चिंचोळी, ट्रस्टी कैलास मेंगाणे, अंबादास गुत्तीकोंडा, विधिज्ञ ॲडव्होकेट प्रियांका जोशी, कार्याध्यक्ष गौरव जक्कापुरे यांच्या उपस्थितीत 111 गणेशमूर्तींचं मोफत वाटप करण्यात आलं. पोलीस प्रशासनाकडून गणेशमूर्ती वाटपासारख्या धार्मिक कार्यक्रमावर बडगा उगारून कार्यक्रम हॉलला कुलूप ठोकल्याचा निषेध माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी व्यक्त केला. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष गौरव जक्कापुरे यांनी स्वागत केलं. सांस्कृतिक विभाग प्रमुख आकाश हरकुड यांनी आभार मानले. याप्रसंगी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ सोलापूर व कैलासवासी बाबूराव अप्पा चाकोते फाउंडेशनतर्फे आज आपण पर्यावरणपूर्वक गणेशमूर्ती 111 गणेशमूर्ती वाटप केलो आहे. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ट्रस्टीचे अध्यक्ष माजी आमदार नरसिंगजी मेंगजी साहेब, अंबादास गुत्तीकोंडा, गणेशजी चिंचोळी, उत्सव अध्यक्ष तावण्याजी, कार्याध्यक्ष गौरवजी जक्कापुरे यांच्या सगळ्यांचं मी व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो. व तसंच 111 मूर्तींचं इथं कोरोना काळात झालेल्या लोकांच्या अडचणीमुळे आपण गणेश भक्तांना हे मूर्ती आपण वाटप केलेलं आहे. धन्यवाद. या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद आहे. आता तुम्ही जसं बघितलात, भरपूर लोकांनी गणेश मूर्ती घेऊन गेले व जाता जाता हसत हसत गणपती बाप्पा मोर्या या गर्जनेने ते सगळेजण गणपती मूर्ती घेऊन गेलेले आहेत.